आणि एक महत्वाची बातमी, अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात आणखी एक तक्रारदार आता पुढे आलेला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली जाणार आहे. तक्रारदार दत्ता कातोरे यांनी आरोप केलेला आहे. इमारत बांधकामासंदर्भात अग्रवाल कुटुंबियांकडे 84 लाख रुपयांची थकबाकी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. थकबाकी न दिल्यामुळे तक्रारदाराच्या मुलानं जानेवारी 2024 मध्ये आत्महत्या सुद्धा केली. तक्रार देऊन सुद्धा अद्याप पोलिसांनी कारवाई केलेली नाही, त्यामुळे आता कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं जाणार आहे. 9 जानेवारीला त्यांच्याकडे गेला होता. 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये बसला होता रेसिडेन्सी क्लबला. नंतर तिथं त्यांना काहीतरी उलटसुलट उत्तरं दिली आणि त्याला तिथून हाकलून दिलं. नंतर त्यांनी घरी येऊन 7:30 ला गळफास घेऊन आत्महत्या केली, कारण की त्याचं पण दुसऱ्याकडून पण त्यांनी कर्जाने पैसे घेतले होते. आणि ह्यांनी असं उलटसुलट उत्तरं दिल्यानंतर तो टेन्शन देऊन त्यांनी आत्महत्या केली. हे ज्यावेळेस तिथं जबाब देत असताना जेव्हा राम आगरवालचं नाव पुढे येत होतं ब्रह्मा बिल्डरचं, तेव्हा पोलीस चौकीतनंच त्यांना कुणाला तरी फोन केला. अर्ध्या तासात त्यांची माणसं तिथं आली, यांच्यावर प्रेशर दबाव केला, तुम्ही कंप्लेंट देऊ नका, तुम्ही राम आगरवालला ओळखता का, तुम्ही हे ब्रह्मा बिल्डर कोण आहेत माहिती आहे का, त्यांना आम्ही 1998 पासून काम करतो, मी सगळ्यांना ओळखतो त्यांना, बोले त्यांची पार्श्वभूमी माहिती आहे तुम्हाला, ते किती गुन्हेगारांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या टचमध्ये आहेत म्हणून यांना घाबरवलं. यांना सांगितलं तुमचे काय 88 लाख रुपये ते बसून आपण करू, तुम्ही ह्या यांचं नाव घेऊ नका. त्यावेळी सुरेंद्र कुमार अगरवाल हे सगळे एकत्र होते. हे एकत्र असतानाचा विषय हा